मँगोची टेस्ट जी आहे ती हे एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी ताइयो न तमागो या मँगोचा रिव्ह्यू शेअर करणार आहे. तर हे मँगोज जे आहेत हे जपानमध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये खूप फेमस म्हणजे खूप पॉप्युलर आहेत हे मँगोज. आणि आता इंडियामध्येही हे पॉप्युलर होत आहेत हे मँगोज, तिथेही शेती केली जात आहे. तर जपानमध्ये या मँगोजची शेती जी आहे मियाझाकी या प्रिफेक्चरमध्ये केली जाते. ताइयानो तमागो म्हणजेच एग ऑफ सन, तर म्हणजेच सूर्याचं अंड असं म्हटलं जातं त्याला. कारण ते जेव्हा ते पिकतं तर ते एकदम सूर्यासारखं दिसतं ऍक्च्युली. तर त्याचा कलर सूर्यासारखा होतो बाहेरून, तर त्यामुळे म्हटलं जातं त्याला. चला तर मग बघूयात आपण हे मँगो कट करून आतमध्ये कसे असतात वगैरे. हे मँगोज मी ऑनलाईन मागवलेले आहेत, तर हे मला जस्ट आत्ताच रिसीव्ह झालेले आहेत. याची डिलिव्हरी कूल ट्रान्सपोर्टनी केलेली आहे, कारण यातले आंबे खराब होऊ नयेत म्हणून. या बॉक्सवरती यामाशिता फार्म्स हे फार्मचं नाव लिहिलेलं आहे, कुठल्या फार्ममधून मागवलेलं आहे. आणि हे मियाझाकीचे मँगोज आहेत हे पण लिहिलेलं आहे खाली. बॉक्स ओपन करताच यामध्ये हे इन्फॉर्मेशन पेपर ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये त्यांचं फोन नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. त्याच्यामध्ये जर आणखीन मागवायचे असतील तर तिथून मागवू शकतो. आणि पेपर ओपन करताच त्यांनी मँगो कट कसा करायचा त्याची इन्फॉर्मेशन लिहिलेली आहे आणि पिक्चर्स पण दाखवलेले आहेत. आणि हे आहेत आपले ताइयोनो तमागो, हे 2L या साईजचे आहेत. आणि याचा कलर बघा किती सुंदर आहे. आता आपण याला कट करून बघूयात आतमध्ये कसा आहे तो. याची साल खूप पातळ आहे आणि गर खूप जास्त आहे या मँगोमध्ये. ज्युसी पण खूप जास्त आहे. हा जो मँगो आहे तो कट करते वेळीच कळून येतं की त्याचा ज्यूस किती बाहेर निघत आहे. आणि खूपच क्रीमी मँगो आहे आणि खूपच स्वीट असा हा मँगो आहे. आणि त्यामध्ये गर खूप जास्त आहे. जे आपल्या मँगोजमध्ये केस असतात मँगोजच्या कोईल वगैरे, तर ते खूप कमी असतात त्यामध्ये. आणि गर खूप जास्त असतो. आणि खूपच टेस्टी आंबा आहे हा. आणि थोडासा सेंट असतो एक टाईपचा, तो मला आता सांगता येणार नाही तुम्हाला. पण खूपच अमेझिंग मँगो असतो हा. तर मला खूप आवडला पर्सनली, म्हणजे माझ्या फॅमिलीला पण खूप आवडला. आणि मी 2 ते 3 वर्षापासून हे मी मँगोज मागवते आणि आम्हा सर्वांना खूप आवडतात. खरं सांगायचं तर हे जे मँगो आहेत ते फ्लोरिडा यूएसचे आहेत, पण ते जेव्हापासून ते जपानमध्ये आले तेव्हापासून ते खूप फेमस झाले. कारण त्यांचं त्या प्रकारे काळजी घेतली जाते त्यांचा कलर आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी, त्यांची टेस्ट वगैरे. तर ती म्हणजे जे जपानच्या लोकांनी जी वाढवलं त्यांना आणि त्याची काळजी घेतली, तर त्याच्यामुळे ते खूप फेमस झाले. हा जो मँगो आहे तो फक्त जपानमध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये खूप पॉप्युलर आहे. आणि त्याची कॉस्ट पण खूप जास्त असते. तर मी अगोदर सांगितल्यानुसार हे मँगोज आहेत ते मियाझाकी प्रिफेक्चर या इथे म्हणजे शेती होते त्यांची. आणि त्याच्यासोबत आणखीन भरपूर आणखीन फ्रुट्सची वगैरे शेती होते. कारण ते जे प्रिफेक्चर आहे तिथे व्यवस्थित जसं वातावरण पाहिजे असतं त्यांना,
झाडांना वगैरे, तर तशी तसं वातावरण असतं तिथे. आणि जपानच्या इकडे नॉर्थ साईडला किंवा सेंट्रल जपानमध्ये वगैरे थंडी वगैरे खूप होते, बर्फ वगैरे असतो, स्नो असतो थंडीमध्ये. तर पण तिकडच्या साईडला, ते साऊथ साईडला आहे, तर त्याच्यामुळे टेम्परेचर असं व्यवस्थित असतं त्यांच्यासाठी. हे मँगोज एवढे महाग कशामुळे आहेत ते आता आपण ऐकून घेऊयात. तर या मँगोजची शेती जी आहे ती ग्रीन हाऊसमध्ये होते आणि खूप काळजी घ्यावी लागते या झाडांची. आणि आंब्याच्या झाडाला जेव्हा तोर यायला चालू होतो ना, तेव्हा मग त्यांना मधुमाशा रेंट कराव्या लागतात, कारण पॉलिनेशनसाठी ते ग्रीन हाऊसमध्ये असल्यामुळं पॉलिनेशनसाठी त्यांना मधुमाशा लागतात, तर ते पहिलं त्यांना रेंट करावं लागतं. पॉलिनेशनच्या नंतर जेव्हा फ्रुट्स यायला चालू होतात, तेव्हा मग ते काहीच फ्रुट्स झाडावरती ठेवतात. जसे की फर्स्ट जे फ्रुट्स येतात झाडांना, तर तेच ते फ्रुट ठेवतात आणि नंतर मग बाकीचा सगळा पूर्ण तोर ते काढून टाकतात, जेणेकरून ते जे फ्रुट्स येणार असतात तर ते व्यवस्थित वाढतील, त्यांना व्यवस्थित वाढण्यासाठी पूर्ण त्यांचा आहार मिळेल झाडाकडनं, त्यासाठी ते काहीच फ्रुट्स ठेवतात. जेव्हा आंबे मोठे होतात, म्हणजेच की कैरा बनतात, तेव्हा मग ते फ्रूट बॅग जी मिळते तर ती लावतात त्यांनी फ्रुट्सला, प्रत्येक फ्रुटला लावतात त्यांनी. कारण आपल्याकडे जसं आंबे पिकल्यानंतर शेतातनं ते घेऊन येतात घरी, म्हणजे झाडावरचे तोडून वगैरे घेऊन येतात आणि पिकायला ठेवतात, पण इथे तसं होत नाही या शेतीमध्ये. इथे असं होतं की ते जे नेट बॅग लावलेली आहे फ्रुट्सला, तर त्यामध्येच ते फ्रूट गळून पडतं आणि तेव्हाच ते घेतात आणि पॅक करून मग ते विकायला पाठवतात. आणि आंब्यांच्या झाडांवरती ही तारेचं सेटअप असतं, जेणेकरून ते जे नेट बॅग मध्ये बांधलेले जे कैऱ्या आहेत त्यांना ते व्यवस्थित वरती अडकवतात, म्हणजे बांधले जातात, जेणेकरून की झाडालाही जास्त उज्ज होऊ नये आणि ते झाड पडू नये म्हणून. आणि प्लस त्या कैऱ्यांवरती व्यवस्थित सनलाईट पण यायला पाहिजे, जेणे तेव्हाच ते व्यवस्थित पिकला जातो आंबा, जो कलर पाहिजे त्यांना तो भेटतो, त्यामुळे ते वरती बांधलं जातं. आणि या नेट बॅगच्या खाली, म्हणजे त्या मँगोच्या खाली असं एक मिल्क कार्टन लावलं जातं, जेणेकरून की सूर्यकिरण त्यावर पडतील आणि ते रिफ्लेक्ट होऊन मँगोवरती जातील असे, आणि मँगो खालूनही व्यवस्थित कलर घेईल त्यासाठी. हे मँगोज जेव्हा पिकतात तेव्हा त्यांचा कलर जो असतो बाहेरून तो डार्क रेड किंवा मरून अशा टाईपमध्ये असतो, पूर्णपणे तो झालेला असला पाहिजे, तेव्हाच तो तयोन तमागो असं म्हणलं जातं त्याला. जेव्हा हे मँगोज विकण्यासाठी रेडी असतात तेव्हा त्यांचं वजन जे असतं ते 350 ग्रॅम एवढं असतं, म्हणजेच जपानमध्ये 2L ही साईज असते ती. 2L ही सर्वात छोटी साईज आहे, त्यापुढे जाऊन 5L पर्यंत ही साईज असते या मँगोची. आणि साईजनुसार यांची किंमतही वेगवेगळी होत जाते. जेव्हा हे मँगोज नेटमध्ये तुटून पडतात तेव्हा हे मँगोज कलेक्ट केले जातात आणि त्यांचं इन्स्पेक्शन केलं जातं, जे की त्यांचा कलर व्यवस्थित आलाय की नाही त्यांना, आणि त्यांचा शेप व्यवस्थित आहे का, त्यांचा साईज व्यवस्थित जेवढं पाहिजे वजन त्यांचं तेवढं आहे का, आणि त्यांचं टेस्ट, हे सगळं मिळून ते चेक करतात आणि तेव्हाच ते डिसाईड होतं की तो त्या मँगोला तायोन तमागो हे नाव द्यायचं की नाही. कारण तायोन तमागो हे काही जात नाहीये मँगोची, तर हे या सगळ्या गोष्टींवरूनच डिसाईड केलं जातं. जर ते या क्रायटेरियामध्ये बसेल तरच त्याला तायोन तमागो असं म्हणलं जातं आणि तेव्हाच ते विकले जातात बाहेर त्या नावाने. तर या सर्व गोष्टींमुळे हे मँगोज खूप महाग असतात आणि काही पण जपानमध्ये रेंट करण्यासाठी किंवा कुठलं औषध वगैरे सगळ्या गोष्टी खूप महाग पण असतात, तर त्यामुळे पण हे मँगोज थोडेसे महाग होतात. जेव्हा वर्षाचे पहिले मँगोज येतात तेव्हा शेतकरी आपले मँगोज घेऊन जातात तिथे आणि बोली लावली जाते मँगोज वरती तिथे. आणि जपानमधले खूप सारे लोक तिथे येतात, तर ते लाखोंवर ते मँगोज विकले जातात. तर असा आहे हा तायोन तमागो. आणि आता हा मँगो तर इंडियामध्येही आलेला आहे, खूप लोक लावत आहेत, त्याची शेती करत आहेत आणि खूप फेमस झालेला आहे इंडियामध्ये पण.
तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय. Thank you.